राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. शरद पवारही साताऱ्यात दाखल झालेत. गांधी मैदानातून रॅलीला सुरुवात होणार आहे. सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात येणार आहे. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून या रॅलीची सांगता होईल. साताऱ्यातून मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत, मात्र महायुतीकडून अजून तरी उमेदवार ठरला नाही. शशिकांत शिंदेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार तपासे. हॅलो. जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत. माय सोबत आहेत. काय सांगाल, आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय. माझा भाग्य आहे आज पवार साहेब, पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहत आहेत. 11 तारखेला संध्याकाळी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आज आपण बघत असाल 2 दिवसामध्ये उत्स्फूर्तपणे आव्हान केल्याचं लोक उपस्थित राहिले. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सातारा जिल्हा आजही चव्हाण साहेबांचा पुरोगामी पवार साहेबांचा जिल्हा सिद्ध होत आहे. नेमका या आता महाविकास आघाडीचे कोणकोण नेते उभे राहणार आहेत? त्यामध्ये पवार साहेब आहेत, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आहेत, नितीन भानगुडे पाटील आहेत, विनोद पाटील, जयंत पाटील उपस्थित राहत आहेत. सगळे महाविकास आघाडीचे भारत पाटणकर वगैरे सगळे उपस्थित राहत आहेत. अजून महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये, मात्र तरीही देखील तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय तुमचा. पण एकूणच महायुतीच्या उमेदवाराला विरोधात तुम्ही कोणतंही वक्तव्य करायला तयार नाहीये. माझी लढाई उमेदवारीची नाही, माझी लढाई विचाराची आहे. आणि मी एक 25-30 वर्षाचं माझं काम आहे, या कामाच्या जोरावर आणि पवार साहेबांच्या वलयावर, महाविकास आघाडीच्या वलयावर मी लोकांमध्ये अपील करणार आहे. एक चांगला खासदार, विजन असलेला खासदार, सातारा जिल्हा डेव्हलप करणारा खासदार म्हणून मी प्रयत्न करणार आहे. बऱ्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि ते आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.